नमस्कार, स्पाइस बॉक्स मध्ये तुमचं स्वागत. आणि आता मी करतोय मसुरीची गोडीशाक. त्यासाठी आपण गॅस ऑन करूया. यामध्ये थोडं तेल घालायचंय. तेल चांगलं गरम होईस्तोपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. तर तेल गरम झालेलं आहे, आपण याच्यात कांदा घालूया. कांदा चांगला परतून घेऊया. थोडं मीठ, थोडी साखर. तर थोडं झाकण ठेवून आपण याला शिजवत ठेवूया, साधारण एक 2 मिनटं. तर हा कांदा शिजतोय तोपर्यंत आपण खोबऱ्याचं एक वाटण करून घेऊ. त्याच्यात ओलं खोबरं, जिरं, लसूण, थोडं मीठ, थोडी साखर, थोडी हळद. त्याच्यात थोडं पाणी घालणार आहे आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट रेडी आहे, कोणी साईडला ठेवूया. आता कांदा उघडून बघू. आता थोडा कढीपत्ता. तुम्ही याच्यात लसूण पण घालू शकता आणि लसूण तुम्ही वाटणात पण घालू शकता, दोन्ही ऑप्शन्स आहेत. आता याच्यामध्ये ही मसूर मी आधीपासून शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये. साधारण 2 शिट्ट्या होईस्तोपर्यंत मी शिजवली आहे. ही आपण याच्यात आता घालूया. थोडं पाणी घालूया याच्यात. थोडा गरम मसाला, थोडं तिखट, थोडी हळद, थोडं जिरं पावडर आणि थोडं धणे पावडर. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये मी चिंचेचा कोळ घालतोय. थोडा उकळी येईस्तोपर्यंत थांबावं लागणार आहे. आता याच्यामध्ये आपण खोबऱ्याचं ते वाटण केलं होतं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यावरती आता झाकण ठेवून एक साधारण 5 मिनटं याला कुक करायचं आहे. आता आपण याला एक फोडणी देऊया. त्यासाठी एक कडलं, गॅस ऑन, थोडंसं तेल. आता हे तेल छान गरम झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं लसूण घालणार आहोत आणि त्याची फोडणी या गोळीशाकला देणार आहोत. लसूण छान ब्राऊन झाले पाहिजे. त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि फोडणी. गोडीशाक रेडी आहे, आपण त्याला सर्व्ह करूया. गोडीशाक रेडी आहे. हॅपी कुकिंग.